खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला प्रदान केली बक्षिसाची रक्कम. खालापूर तालुक्यातील कारगाव येथे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी तपास कार्यात पोलीस यंत्रणेला अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने केलेल्या सहकार्याची दखल घेऊन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे यांनी 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. ती रक्कम खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी छोटेखानी कार्यक्रमात संस्थेला प्रदान केली. यावेळी खालापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार हे देखील उपस्थित होते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या फ्रंटलाईन सदस्यांसोबत अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर आणि विजय भोसले यांनी या रकमेचा स्वीकार केला. कारगावच्या ग्रामस्थ सुनील मुसळे आणि नरेंद्र मुसळे यांचे देखील पोलीस यंत्रणेला अतुलनीय सहकार्याबद्दल यावेळी कौतुक करण्यात आलं. दैनंदिन घडामोडीतील पोलीस यंत्रणेला आपला अमूल्य वेळ देणाऱ्या सर्व नागरिकांचं कौतुक केल्यानं समाजातील इतर घटकही अशा वेळा प्रसंगी पुढाकार घेतील असा विश्वास यानिमित्तानं संजय शुक्ला यांनी व्यक्त केला. सर, नेमका आजचा कन्सेप्ट काय होता आणि या निमित्तानं आपण काय संदेश देऊ इच्छित? 18 डिसेंबर रोजी खारगाव या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अतिशय दुःखद असा प्रसंग घडवला. या दुःखद प्रसंगामध्ये तिचा मृत्यू देखील झालेला आहे. या प्रसंगी अपघातग्रस्त पथक त्याच्या सर्व सदस्यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले. सदरचे गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये मुलाची मदत या पथकातर्फे झालेली आहे म्हणून माननीय पोलीस अधीक्षक श्री घारगे साहेब यांनी सदर पथकाला 25,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं होतं, त्याचं यावेळी प्रदान करून आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेला आहे. तसेच सदरच्या गुन्ह्यामध्ये सुनील मुसळे आणि नरेंद्र मुसळे या स्थानिक गावकऱ्यांनी देखील मुलाची मदत केलेली होती, त्यांचा देखील सत्कार आज रोजी करण्यात आलेला आहे.